पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीला अवघे 2 ते 3 दिवस राहिलेले आहेत। आपला दौरा आज खरं तर जुन्नर तालुक्यात आला आहे, यानिमित्ताने आपण जुन्नर तालुक्यातील किंबहुना पुणे जिल्ह्यातील पदवीधरांसाठी काय आवाहन कराल? विशेषतः प्रथमतः मी जुन्नर तालुक्यामध्ये आपला सर्वांचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मभूमी अशा पवित्र पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीमध्ये येत असताना निश्चितपणानं त्याला समोर एक आदर्श ठेवा माझ्या ह्या भूधर मतदारसंघातल्या नम्रपूर्वक या ठिकाणी सांगू इच्छितो की हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचा मानला गेला। या मतदारसंघामध्ये जावडेकर साहेबांच्यापासून दादांच्या पर्यंत आणि त्याच्याही पुढे या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी खूप चांगले काम केले। उद्याच्या भविष्यकाळामधला मी एक त्यांचा सेवक एक प्रतिनिधी आहे ना, त्यांना निश्चितपणानं या ठिकाणी जबाबदारीनं खात्रीपूर्वक सांगू इच्छितो की कालच झालेल्या पुण्यामधल्या बैठकीमध्ये मेळाव्यामध्ये या राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब उपस्थित व्यासपीठावरचे सर्व नेतृत्व यांना मी या ठिकाणी नम्रपूर्वक विनंती केली की राज्य सरकारमध्ये पदवीधरांचा एक वेगळा विभाग असावा। पदवीधरांच्या संदर्भामध्ये खऱ्या अर्थाने वेगळं जी वेगवेगळी आपण महामंडळं काढली की ज्याच्यामधून नोकऱ्या किती मिळणार आहेत याची आपल्याला कल्पना आहे, त्यामुळे त्याच्यासोबत महामंडळाच्या माध्यमातून आपण पदवीधरांना जर उद्योजक बनवू शकलो तर मला याची जाणीव आहे। माझं एक पदवीधर उद्या भविष्यातल्या 50 पदवीधरांना या ठिकाणी दोन हाताला काम देऊ शकतो। विशेषतः खूप सारे प्रश्न पदवीधरांचे आहेत, खूप सारे प्रश्न नोकर वर्गांचे आहेत, खूप सारे प्रश्न शिक्षण संस्था शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आहेत, विविध विभागातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे विशेषतः माझ्या तरुण पदवीधर ज्यात बेरोजगार आहे त्यांचे प्रश्न आहेत। मी या निमित्तानं एवढंच सांगू शकतो की पदवीधरांचे प्रश्न त्यांचा एक प्रतिनिधी त्यांचा एक सेवक या नात्याने विधिमंडळामध्ये त्या सभागृहामध्ये त्यांचा आवाज एक ताकदीनं मानून ते प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रामाणिकपणे या ठिकाणी प्रयत्न करेन। पदवीधर मतदारसंघाचे जे प्रमुख 3 उमेदवार आहेत, तीनही उमेदवार सांगलीचेच आहेत, कुठेतरी मत विभाजनाचा फटका बसणार नाही का? पदवीधर मतदारसंघामधले उमेदवार माझ्या सांगली जिल्ह्यातले असले तर त्याला फारसं त्या ठिकाणी विचार करण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही। मी नम्रपूर्वक या ठिकाणी सांगतो की ह्या भारतीय जनता पार्टीची 5 जिल्ह्यामध्ये अत्यंत सक्षम नेतृत्व आहे। जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष असतील, विविध आमच्या संघटनाचे मित्रपक्षाचे आमचे अधिकारी कर्मचारी असतील, पदाधिकारी नेते असतील, तळागाळातल्या पदवीधरांच्यामध्ये नेटवर्क असणारा केडर असणारा हा विषय, त्यामुळं मी संग्राम संपतराव देशमुख हा एक उमेदवार जर असलो तर माझ्या 1000 सहकारी नेत्यांच्यापासून कार्यकर्ते या ठिकाणी काम करत आहेत, त्यामुळं हा मतदार हा पदवीधर आहे सुशिक्षित आहे, त्यामुळे त्याला चांगलं वाईट कळत असल्यामुळं निश्चितपणे ते मला आशीर्वाद देतील अशी मला आशा। खरं तर विजयी उमेदवार जो आहे तो पुण्याचे जे मतदान आहे त्याच्यावर त्या विजयी उमेदवाराचं भवितव्य बऱ्याचदा अवलंबून असतं, तर पुण्यासाठी आपण काही खास व्यूहरचना केली आहे काय? शहरी भागामध्ये विशेषतः पुणे जिल्ह्यातल्या पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी मतदान आहे ही बाब खरी, पण त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे महापौर आहेत, भारतीय जनता पार्टीचे खासदार आहेत, भारतीय जनता पार्टीचे आमदार महोदय, भारतीय जनता पार्टीचं खूप मोठं केडर, सन्माननीय नगरसेवक, सन्माननीय पदाधिकारी, विविध मोर्चाचे आमचे सर्व संघटनाचे प्रमुख या ठिकाणी काम करत आहेत। एक वेगळं अभियान राबवून ते मतदारांच्या पर्यंत मतदान वाढीसाठी गेल्यामुळं ती चळवळ यशस्वी झाल्यामुळं आज शहरामधलं एवढं मोठं प्रमाणात मतदान दिसतंय, त्याच्यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे। आणि त्यामुळे ही सगळी प्रक्रिया ही भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केली असल्यामुळे उद्याच्या मतदानाने उद्याच्या निवडणुकीची यश त्याच्यासाठी काय फार चर्चा करायची आवश्यकता असं मला वाटतं। सर, शेवटचा प्रश्न, पदवीधर मतदारसंघात मतदान जरी 4-4.5 लाख असलं तरी प्रत्यक्ष जे मतदान आहे ते अगदी 20 किंवा 30% होतं, पदवीधरांना या निमित्ताने आपण काय अपील कराल? मी निश्चितपणानं पदवीधरांना नम्रपूर्वक या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की हा मतदान हे पवित्र दान आहे, हा हक्क प्रत्येकानं बजावला पाहिजे आणि म्हणून मी आपल्या वतीनं त्यांना या ठिकाणी विनंती करतो, एक भारतीय जनता पार्टी मित्रपक्षाचा एक उमेदवार या नात्याने की 100% मतदान आपण त्या ठिकाणी करावं आणि ते करतील अशा आशा। कायमस्वरूपी भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे उभं राहिलेला आहे। जुन्नर ही शिवजन्म भूमी आहे, परंतु या भूमीमधून आतापर्यंत एकही IAS होऊ शकलेलं नाही आहे, आपण काय सांगतो? मी माझ्या
निवेदनातो कारण हे सगळे प्रश्न खूप आहेत आणि मलाही प्रामाणिक इच्छा आहे की सगळ्या पदवीधरांच्याकडे माझ्या तरुण वर्गाच्या नवीन पिढीतल्या होतकरू की ज्यांना स्पर्धा परीक्षा असेल विविध स्पर्धांच्या माध्यमातून आपलं करिअर करायचं माझी या निमित्तानं प्रामाणिक इच्छा असेल की नवीन अलीकडच्या काळामध्ये काही नाविन्यपूर्ण अशा गोष्टी ही लायब्ररी असेल अत्यंत चांगलं ग्रंथालय असो स्पर्धा परीक्षेसाठी त्या ठिकाणी वेगळं नेटवर्क आपण उभा करता येईल का ही भविष्य काळातली माझी रचना असेल मला खात्री आहे की ती उभा करण्यासाठी मी प्रामाणिकपणे या ठिकाणी प्रयत्न करेन आणि निश्चितपणानं या भूमीतला सुद्धा भविष्यातला IAS IPS आणि इतर क्षेत्रातले अधिकारी आपल्याला बघायला मिळतील त्या दृष्टीने माझा प्रयत्न असेल. पुणे जिल्ह्यात असून आता सध्या रुपालीताई पाटील या सर्वात जास्त आक्रमक झालेले आहेत याचं तुम्हाला फटका बसू शकतो. उमेदवार निवडून लढवतात ते त्यांच्या परीने त्यांची पक्षाची त्या उमेदवारांची असणारी भूमिका मांडणं हा शेवटी लोकशाहीचा भाग आहे. पण मी परत एकदा आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टीचं केडर असलेली मतदारसंघातील पदवीधरांची निवड भारतीय जनता पार्टीचं देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि त्यांच्या नेतृत्वाखालचं चंद्रकांत दादांनी या ठिकाणी या मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे. विशेषतः ह्या मतदारसंघामध्ये आदरणीय बाळाभाऊंच्या सारख्या नेतृत्व मंत्रिमंडळामध्ये काम करून त्यांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये हजारो कोटीचा जो निधी आला हे काम करणारं चळवळीचं सरकार गेल्या 5 वर्षामध्ये आपण काम करताना आपण पाहिले नाही. त्यामुळं कोणी कसा प्रचार करावा त्याचा परिणाम माझ्या विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना कोणताही परिणाम होणार नाही याची मला खात्री आहे.